भूखंडाची मोजणी करण्याकरता गेलेल्या एका परिरक्षण भूमापक कर्मचाऱ्यास मारहाण केल्याच्या निषेधार्थ 12 सप्टेंबर रोजी संघटनेच्या वतीने SP राजकुमार यांना मारेकरांवर तात्काळ कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. उपअधीक्षक भूमी अभिलेख यवतमाळ यांच्या अधीनस्थ असलेल्या हिवरी येथील परिरक्षण भूमापक VS बावने हे 11 सप्टेंबर रोजी नामदेव सीताराम वाघाडे यांच्या भूखंडाची मोजणी करण्याकरता गेले होते. त्या दरम्यान नामदेव वाघाडे यांचा मुलगा प्रकाश वाघाडे याने भूखंडाच्या हद्दीच्या खुणा कायम करून देते वेळी माझ्या म्हणण्यानुसार हद्द कायम करून दे म्हणत वाद घालून मारहाण केली व धमकी दिली अशी तक्रार भूमापक बावणे यांनी ग्रामीण पोलिसात दिली. मात्र आरोपीस अद्यापही अटक न झाल्याने भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने काळी फीत लावून निषेध केला व आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी केली. आम्ही हिवरे इथे मोजणी करता ते गेलो असता मोजणीची कारवाई केली व अधिजा पुन्हा कायम करत असताना अर्जदार यांचा मुलगा यांनी मला मी सांगतो त्याप्रमाणे अधिजा पुन्हा कायम करून द्या असं सांगितलं. करून मग मी म्हटलं जे रेकॉर्डमध्ये आहे त्याप्रमाणे मी अधिजा पुन्हा कायम करून देतो. करून दिला पण तर त्यांनी ते मान्य केलं नाही. त्यांनी माझ्यावर मारहाण केली. आमचे कार्यालयाचे श्री VS बावने प्रदक्षिण भूमापक हिवरी कार्यालय उपाधी भूमी अभिलेख यवतमाळ हे काल मोजणी करण्याकरता हिवरी ते गेले असता त्यांना मोजणी झाल्यानंतर त्यांच्या मोजणीच्या वेळेस अर्जदाराच्या मुलांनी मी सांगतो त्याप्रमाणे हड्डी दाखवा असं म्हटलं आहे. पण ते रेकॉर्डानुसार नसल्याकारणाने श्री बावने यांनी सदर प्रकरणात हड्डी त्यांच्या मनाने दाखवली नाही. त्यामुळे त्यांना राग येऊन त्यांना मारहाण केली आहे. याबाबत विदर्भ भूमी कर्मचारी संघटना जिल्हा शाखा यवतमाळ यांनी तीव्र निवेदन मान्य जिल्हाधिकारी उपसंचालक भूमी अभिलेख आणि SP साहेबांना दिलेलं आहे. सदर आरोपीस तात्काळ अटक करावी अशी आमची संघटनेमार्फत मागणी आहे. अटंग झाल्यास आम्ही भूमिलेख कर्मचारी संघटना कामबंद आंदोलन करणार आहोत. याकरिता आम्ही SP साहेबांना भेटलो. SP साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले का तात्काळ कारवाई करू.